आदिवासी बांधवांना वनहक्काचे सातबारा देण्यासंदर्भात विशेष मोहीम सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संबंधितांना आदेश. रेशीम क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल घेत महाराष्ट्राचा झाला गौरव. आणि इनामद्वारे 37 लाख क्विंटल शेतमालाचा ऑनलाईन लिलाव. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते. आणि आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त. आदिवासी बांधवांना वनहक्काचे सातबारा देण्यासंदर्भात विशेष मोहीम सुरू असून हे काम 1 महिन्यात पूर्ण करावं, तसंच 1 एकरपेक्षा कमी जमीन त्यांना दिली जाऊ नये अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिल्या. आदिवासी विकास विभागाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जनजाती सल्लागार परिषदेच्या 50व्या बैठकीचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील आदिवासी विद्यार्थी जर राज्य अथवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झाले असतील तर त्यांच्या मुख्य परीक्षेच्या तयारीबाबत विभागांना जबाबदारी द्यावी असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून रेशीमला पसंती मिळत आहे, यामुळे उद्दिष्टांपेक्षा जास्त क्षेत्रावर तुतीची लागवड होत आहे. यवतमाळ जिल्ह्यानं जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या पुढाकारात या रेशीम शेतीमध्ये मोठी आघाडी घेतली असून पुणे आणि अमरावती विभागातही हा रेशीम पसारा वाढतो आहे. या सगळ्याची दखल घेत केंद्रीय रेशीम मंडळानं दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात रेशीम संचालनालयाचा गौरव करण्यात आला. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते राज्याच्या रेशीम संचालक भाग्यश्री बानायत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बाजार समित्यांमधून शेतमालाच्या ऑनलाईन लिलावासाठी केंद्र शासनानं सुरू केलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय अॅग्रीकल्चर मार्केट ईनाम अंतर्गत राज्यात सुमारे 1000 कोटींच्या 37 लाख क्विंटल शेतमालाचा ऑनलाईन लिलाव झाल्याची माहिती पुणे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. सध्या राज्यामध्ये 60 बाजार समित्यांमध्ये ईनाम प्रणाली कार्यान्वित आहे. ईनामसाठीच्या तांत्रिक पायाभूत सुविधांसाठी प्रत्येक बाजार समितीला केंद्र शासनाकडून 30 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या माध्यमातून 1000 कोटींची उलाढाल झाली असून शेतकऱ्यांना हे पैसे ऑनलाईन पद्धतीनं देण्यात आले आहेत असं सांगत शेतमालाच्या गुणवत्तेच्या पृथक करण्यासाठी प्रत्येक बाजार समितीमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून 47 प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्या असल्याची माहिती सुनील पवार यांनी दिली. यंदा परतीच्या पावसानं हुलकावणी दिल्यामुळे पुणे जिल्ह्यात पाणी टंचाईसह चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्ह्यात 10 लाखांहून अधिक जनावरं आहेत. एप्रिल 2019 पर्यंत चारा पुरेल एवढा साठा उपलब्ध असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं असलं तरी काही गावांमध्ये मात्र आतापासूनच चारा टंचाई जाणवत आहे. यामुळे या भागात जनावरांसाठी शासनाकडून तत्काळ उपाययोजना तसंच चारा छावण्या सुरू कराव्यात असे प्रस्ताव विविध शेतकरी संघटना आणि गावांकडून आले आहेत. केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या आणि अल्प तसंच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6000 रुपयांचं अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातल्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत 7ही तालुक्यांमध्ये शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरात 5 एकर आणि त्यापेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेण्यात येणार आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहायक निबंधक, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी तसंच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी या शिबिरात सहभागी झाले आहेत. आणि आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया जळगाव आणि कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. ज्वारी किमान 2500 रुपये प्रति क्विंटल, कमाल 2800 रुपये प्रति क्विंटल, काबुली चणे 4400 आणि 4450, गुळ 2400 आणि 2750, वांगी 500 आणि 2200, कोबी 500 आणि 1000, फ्लॉवर
500 आणि 1250, सफरचंद 3000 आणि 13500, मोसंबी 1800 आणि 5400 आणि कलिंगड किमान 150 रुपये प्रतिक्विंटल, कमाल 1200 रुपये प्रतिक्विंटल. बाजार भावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in आणि www.msamb.com या संकेतस्थळांना भेट द्या. आणि आता पाहूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे. मध्य महाराष्ट्रात दिनांक 13 फेब्रुवारी रोजी, मराठवाड्यात दिनांक 15 फेब्रुवारी रोजी, तर विदर्भात दिनांक 14 व 16 फेब्रुवारी रोजी तुरळक ठिकाणी व 15 फेब्रुवारी रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून या व्यतिरिक्त राज्यात हवामान कोरडे राहील. शेतकरी बंधूंना इशारा देण्यात येत आहे की विदर्भात दिनांक 15 फेब्रुवारी रोजी तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. आता पाहू हवामानावर आधारित कृषी सल्ला. विदर्भात पावसाची व गारपीटीची शक्यता लक्षात घेता काढणी केलेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, तसेच फळबागांचे व पिकांचे योग्य ते संरक्षण करावे. कोकणात केळीच्या पर्णगुच्छ रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त झाडे मुनव्यासकट समूळ जमिनीतून उपटून नष्ट करावीत. लागवडीसाठी रोगमुक्त मुनवे निवडावेत. मध्य महाराष्ट्र विभागात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची पेरणी करावी. मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसताच प्रादुर्भावग्रस्त पिकावरील अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत. तसेच स्पिनोसॅड 45 SC या कीटकनाशकाची 0.3 मिलीलिटर प्रतिलिटर पाण्यातून फवारणी करावी. हरभरा पिकावर घाटे अळीच्या नियंत्रणासाठी गंध सापळे हेक्टरी 5 या प्रमाणात लावावेत. गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी मँकोझेप हे बुरशीनाशक 15 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. आंबा पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% प्रवाही 3 मिलीलिटर, तसेच भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनेझॉल 5 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. मराठवाडा विभागात गहू व करडई पिकास दाणे भरण्याच्या अवस्थेत तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी. संत्र मोसंबी फळबागेत फळमाशीच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे लावावे. आंबे बहार धरलेल्या डाळिंब बागेत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. उन्हाळी हंगामासाठी वांगी पिकाच्या रोपांची पुनर्लागवड करण्याआधी रोपे इमिडाक्लोप्रिड 10 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्याच्या मिश्रणात 3 तास बुडवून ठेवावी व नंतर लागवड करावी. उन्हाळ्यात जनावरांना हिरव्या चाऱ्याची कमतरता भासते. पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळ्यातील चारा पिकांची लागवड करण्याचे नियोजन करावे. धन्यवाद. आणि आता जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान, कमाल आणि किमान 0° सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 21° सेल्सिअस, पुणे 33 आणि 15, नागपूर 31 आणि 11, औरंगाबाद 32 आणि 17, सोलापूर 34 आणि 21 आणि नाशिक कमाल 33, किमान 11° सेल्सिअस. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imd.gov.in आणि www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळांना भेट द्या. आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.